कागदावर बघायला गेलं तर रॉयल चॅलेंजर्स बँगलोरमधलं मध्ये कुठलंच वैगुण्य काढता येत नाही, परंतु इतक्या आय पी एल झाल्या त्यांना शेवटचा टप्पा काही पार करता आलेला नाही आहे. मान्य आहे की विराटच्या नेतृत्वाखाली त्यांनी अंतिम फेरी गाठलेली आहे काही वेळेला, परंतु तिथं ते अडखळलेले आहेत हे विसरायला नको. जो विराट कोहली भारतीय संघाला इतक्या उंचीवरती घेऊन जातो त्याला आय पी एलमध्ये म्हणावी तशी कामगिरी करता येत नाही ही गोष्ट खटकणारी आहे. त्यांचं बलस्थान जर का बोलायचं झालं तर मला वाटतं अर्थातच तगडी बॅटिंग हे त्यांचं बलस्थान आहे. विराट कोहली सलामीला येणारे हे लक्षात घेतलं पाहिजे. ए बी डी विलियर्स त्यांच्या संघामध्ये आहे. देवदत्त पडिकलसारखा अत्यंत गुणवान तरुण लेफ्ट हँडर बॅट्समन आहे जो सलामीला विराटबरोबर खेळायची शक्यता आहे. आणि आता त्यांनी ग्लेन मॅक्सवेलला घेतलेला आहे. त्यामुळे या सगळ्या बॅटिंग ऑर्डरचा जर का विचार केला तर फारच जबरदस्त बॅटिंग ऑर्डर आहे आणि ज्याच्यामध्ये फायर पॉवर आहे. विराट कोहली आणि ए बी डी विलियर्स आणि त्याच्याबरोबर ग्लेन मॅक्सवेल मोठे फटके किती सहजी मारू शकतात हे आपण बघितलेलं आहे. आणि त्याच्याबरोबर ए बी डी विलियर्सला 360 डिग्री प्लेअर म्हटलं जातं, कारण विकेटकीपरपासून चालू होणार आहे. त्याचे शॉट्स विकेटकीपरपाशी येऊन थांबतात. आणि ग्लेन मॅक्सवेल हा विचित्र फलंदाज आहे. तो रिव्हर्स स्वीप वगैरे इतका सहजी मारतो की जणू काही त्याला स्ट्रेट ड्राईव्ह मारल्यासारखं वाटतं. त्यामुळे ह्याही बलस्थानांचा विचार केला तर बॅटिंग ही बँगलोर रॉयल चॅलेंजर्सची फारच तगडी आहे आणि ते त्यांचं बलस्थान आहे. कमजोरी मला थोडीशी फास्ट बॉलिंगमध्ये वाटते. मोहम्मद सिराज हा त्यांचा यावेळचा महत्त्वाचा बॉलर असणार आहे. काइल जेमिसनला त्यांनी मोठी रक्कम देऊन न्यूझीलंडचा ताडमाड उंचीचा काइल जेमिसन की त्याला संघात घेतलेला आहे. परंतु हे दोन्ही बॉलर्स हे T20 करता माहिर नाही आहेत. हे म्हणजे काही बुमरा नाही आहेत. त्यामुळे त्यांच्या नवीन बॉलवरती बॉलिंग कोण टाकणार हा त्यांचा सर्वात मोठा कमजोरीचा प्रश्न आहे. मान्य आहे की थोडंसं त्यांना स्पिनरचं जबरदस्त बॅकअप आहे. वॉशिंग्टन सुंदर आहे, चहल आणि ॲडम झांपा तीन दर्जेदार स्पिनर आहेत. हो, पण नवीन बॉलचं काय होणार हा जो हे कमजोरी आहे ही कदाचित विराटची डोकंदुखी ठरू शकते. सर्वात मोठी संधी अर्थातच विराट कोहलीला आहे. त्याच्या नावासमोर आय पी एल विजेतेपद लागलेलं नाही आणि ही गोष्ट आपल्याला जशी खटकते तशी विराटला किती खटकत असेल याचा विचार केलेला बरा. त्यामुळे कप्तान विराट कोहलीला सर्वात मोठी संधी आहे टीकाकारांची तोंड विजेतेपद मिळवून गप्प करायची. देवदत्त पडिकल जर का त्यांनी लाखोपाठ दुसऱ्या मोसमामध्ये आय पी एलच्या अप्रतिम कामगिरी करून दाखवली निवड समितीची मान त्याच्याकडे वळू शकते. आणि त्याच्या बरोबर मगाशी मी नमूद केलेला प्लेअर काइल जेमिसन की जो भारतामध्ये पहिल्यांदा खेळतोय जागतिक दर्जाचा तो अष्टपैलू असल्याचं न्यूझीलंडचे सगळे लोक म्हणतात त्याला मोठी संधी आहे भारतामधल्यामध्ये येऊन आपले गुण दाखवायची. आहे 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 धोका आहे. हे बघा विकेट कितीही पाटा असलं तरी समोरच्या संघामध्ये जर का निष्णात बॉलर्स असले तर ते पहिल्या 6 ओव्हरमध्ये धावा रोखायचा प्रयत्न करत नाहीत, ते विकेट काढायचा प्रयत्न करतात. कधी कधी विकेट इतकं रोलिंग केलेलं असतं की त्याच्यावरती बॉल स्किड होतो म्हणजे घसरल्यासारखा जातो आणि त्याच्यावरती फलंदाज बाद होऊ शकतात. विराट कोहली सलामीला येणारे, वन डाऊन मला वाटतं ए बी डी विलियर्स येणारे, आणि जर का या दोघांना नवीन बॉलवरती कुठल्याही संघांनी बाद करण्याची किमया करून दाखवली तर बँगलोर रॉयल चॅलेंजर्सला मोठा धोका निर्माण होऊ शकतो. दुसरा धोका आहे की काइल जेमिसनला त्यांनी अगदी मोठ्या उत्साहानं कौतुकानं मोठी रक्कम देऊन घेतलं आहे, पण हा प्लेअर भारतामध्ये क्रिकेट खेळलेलं नाही आहे. भारतीय उपखंडामध्ये पाटा विकेटवरती बॉलिंग कशी करायची हे त्याला इतक्या पटापट शिकणं हे कठीण जाणार आहे. त्यामुळे तो एक धोका या संघाला सतावणार आहे. पण तरी मला असं वाटतं की यंदाच्या मोसमामध्ये बँगलोर रॉयल चॅलेंजर्सचा कप्तान विराट कोहली शेवटची मजल गाठण्याकरता आकाश पाताळ एक करेल.